नमस्कार, मी संकेत. प्रफुल्ल शिलेदार यांची दगड ही कविता मी सादर करणार आहे. दगड. वाऱ्याच्या झोतांनी, पाण्याच्या स्रोतांनी, काळाच्या जडशीळ पावलांनी झिजले दगड. किती ये जा चालली आहे त्यावरून. मी दगड फोडायचे काम घेतले आहे हात. दगड घडवायचेत नव्या इमारतींसाठी. पृथ्वीच्या गर्भातून उसळी मारून बाहेर आलेत हे दगड. या दगडांना आता मी कसेही हाताळतो, जीव लावतो त्यांना. ते बोलतात माझ्याशी, मी त्यांच्यावरून हात फिरवतो, त्यांचा पेळू करतो, टकडीवर सूत कातो, कधी त्यांना पिळून त्यांच्या रसाने जखमेमुळे फाटलेली त्वचा जोडतो. खूप मोठमोठे दगड पडले आहेत इथं चंगीभंगी, कुणी वापरतच नाही त्यांना. कितीतरी शिल्प एकमेकात गुंतून गाढ झोपली आहेत त्यात, कुणाचीच वाट पाहत नाहीत ती. पण कुणीतरी येऊन त्यांच्या बाजूचे टवके काढून त्यांना जिवंत करेल म्हणत उताना झोपून जातो दगडावर. दगड फोडणे हेच आता माझं काम आहे. छिन्नी हातोड्याने मी दगड फोडतो, सर्व शरीरानिशी दगड फोडतो, लक्षपूर्वक एकाग्रतेने दगड फोडतो. माझी हाडं, माझे स्नायूच नव्हे तर डोळे देखील झाले आहेत दगड. जरा हातानं चाच पडून बघा. या कवितेत देखील मी शब्दांच्या ऐवजी दगडच वापरले आहे.